पठाण तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी जी आहे ती पुन्हा सुरू झालेली आहे. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. आर्टिकल 181 मध्ये सुधारणेची आवश्यकता आहे असं देखील बोललं जात आहे. सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी मत व्यक्त केलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आल्यानंतरही अध्यक्ष कामकाजात सहभाग घेऊ शकतो असं आर्टिकल 181 सांगते. पण त्यात आता सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलेलं आहे. मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय. या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर विधानसभा अध्यक्षाच्या अधिकारात बदल होण्याची आता शक्यता वर्तवली जाते. विधानसभा अध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आल्यानंतरही अध्यक्ष कामकाजात सहभाग घेऊ शकतो असं आर्टिकल 181 यावेळी सांगतं. मात्र या सगळ्यांमध्ये आता सुधारणा होणं गरजेचं असल्याचं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलेलं आहे. नैसर्गिक न्यायानुसार अविश्वास ठराव असेल तर पदाला न्याय देता येणार नाही. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी यावेळी युक्तिवाद केलेला आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मयुरी ओंबासे. मयुरी, आज नेमकं कोर्टात कोणकोणत्या विषयांवर सध्या सुनावणी सुरू आहे आणि सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाच्या विषयावर मत नोंदवलेलं आहे? रुबीना, गेल्या लंच ब्रेकनंतर गेल्या 1.5 तासापासून सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे जे वकील आहेत त्यांचा युक्तिवाद सुरू आहे. नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरू आहे. अविश्वास प्रस्तावावर जो आहे युक्तिवाद सुरू होता आणि आत्ता विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यास अध्यक्ष आमदारांचा निर्णय घेऊ शकतात का असा सवाल नीरज कौल यांनी 5 सदस्यीय घटनापीठापुढे केलेला आणि त्यावरच आता जे 5 बेंचचं जज आहे ते डिस्कशन करत आहे. आपल्यासोबत राजसाहेब पाटील सर आहेत. सर, नेमकं आता काय डिसिजन येईल? सध्या तरी डिसिजन कोणतं सध्या नाही आहे, कारण की बेंच ब्रेकवर गेले आहेत 5 ते 10 मिनटाकरता. पुन्हा बेंच बसल्यानंतर आर्ग्युमेंट सुरू होईल. सध्या एकनाथ शिंदे गटाकडून नीरज किशन कौल हे सिनियर ॲडव्होकेट आर्ग्युमेंट करत आहे. त्यानंतर असं होऊ शकतं की मनिंदर सिंग सिनियर ॲडव्होकेट हे सुद्धा आर्ग्युमेंट करू शकते. तुषार मेहता हे सुद्धा आर्ग्युमेंट करू शकते आणि महेश जेटली हे सुद्धा आर्ग्युमेंट होऊ शकते. पण त्या अगोदरच माननीय न्यायाधीशांनी हे विचारलं होतं की 7 जजेसकडे जायला हवं किंवा नाही, तर त्यावेळेस स्पष्ट कोणत्याही गटानं उत्तर दिलेलं नाही. पण जज हे ठरवू शकतात की सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर की ह्या केसमध्ये जर केस लॉ नवीन सेट किंवा पूर्वीच्या नवाब रेबी या केसच्या संदर्भात येत असेल तर मान्य न्यायालय हे ठरवू शकते की हे 7 जजेसकडे जावं किंवा नाही जावं. आता ब्रेकनंतर जेव्हा आर्ग्युमेंट होईल तेव्हा मात्र याची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर अविश्वास प्रस्तावावर जो आहे तो 5 बेंच आहे ते निकाल देणार आहे हे पाहणं आता काय पुढे होईल, बेंच काय डिसिजन देईल हे बघणं महत्त्वाचं ठरेल. निश्चितच मयुरी, आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे असा की आर्टिकल 181 जे आहे त्यात बदल व्हावा असं खरं तर मत यावेळी सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं आहे. त्या संदर्भात काय ताज अपडेट? जेव्हा विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाची नोटीस येते तेव्हा त्यांना काढून टाकण्याचा उद्देश समोर येतो असं जजने म्हटलंय. तर कलम 181 जेव्हा आलं तेव्हा 10वं स्केड्यूल नव्हतं. तर या सगळ्या स्केड्यूलनंतर जे बदल झाले ते संसदेने कलम 181 काही बदल केले नाही, ते बदल आता करण्यात यावे असं जजेसने म्हटलेलं आहे. निश्चितच धन्यवाद मयुरी ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या सुनावणीचे ताजे अपडेट जे ते घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. एकूणच जर आपण पाहिलं की महत्त्वाचे बदल यावी सुप्रीम कोर्टानं जे ते नोंदवलेले आहेत त्याच्यावर मत जे ते आपलं नोंदवलेलं आहे. तर विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधिकारात बदल व्हावेत असं मत खरं तर आज महत्त्वाचं सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे.